दोन देशी कट्ट्यांसह 9 जिवंत कारतूस जप्तीबाबत एसपींची पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती. दिनांक 16 जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश डी जवरे हे डीबी पथकासह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती आधारे मिळालेल्या माहितीनुसार अकोट ते अकोला रोडवर 2 इसमांजवळ देशी कट्टा अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळताच त्यांनी सदर व्यक्तींना माहिती विचारून त्यांची अंगझळती घेतली असता त्यांच्याजवळ एक खाली मॅग्झिन आढळून आली. त्यांची आणखी चौकशी केली असता त्यांनी विहिरीत टाकलेले 2 देशी कट्टे अग्निशस्त्र व 9 जिवंत कारतूस एकलव्य आपत्कालीन पथकाच्या मदतीने पंचा सक्षम विहिरीतून काढून जप्त केले आहेत. यातील आरोपींना मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मास्टर माइंड असलेला तिसरा आरोपी नामे शुभम रामेश्वर लोणकर हा पसार झाला आहे. पुढील तपास अकोट पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा अकोला करीत आहे अशी माहिती आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. जनवरीला अकोट येथे 2 फायर आर्म्स तसेच 9 राऊंड जप्त करण्यात आले होते. या तपासात सुरुवातीला 2 आरोपी हे अटक करण्यात आले आणि त्याच्यानंतर पुढची तपासमध्ये असा दिसून आला की पुण्याच्या एक आरोपी यांनी हे सगळं ऑपरेशन गाईड केला होता आणि एक मिडलमॅन मार्फत अकोटला डिलिव्हरी देण्यात आली होती. पुण्याच्या आरोपीला 29 जानेवारीला ताब्यात घेण्यात आला होता. याची पुढची तांत्रिक तपासणीमध्ये असा दिसून आला की ह्या आरोपींनी तथाकथित लॉरेन्स बिश्नोईसोबत 2 वेळी व्हिडिओ कॉल केलेले आहे. तसेच याचा तथाकथित भाऊ अनमोल बिश्नोईसोबत पण एक ऑडिओ कॉल तसेच एक आणखी इंटरनॅशनल नंबरवरून ऑडिओ कॉल्स आहे. पुढची तपास अकोट सिटी तसेच LC मार्फत होत आहे आणि आम्ही सर्व रीतीने सर्व अँगलने तपास पुढची करत आहेत.